नमस्कार विनोद देलोकर, आता आपण नांदेड जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्ह्याचे तालुका कंधार, तालुका कंधार मधील गाव फकीर बरेवाडी हे आपले रोरल चॅम्पियन आहे. त्यांच्या संग आपण मुलाखत घेणार आहोत. हे त्यांचं घर आपण पाहत आहोत. हे त्यांच्या घरचा आसपासचा परिसर. संयुक्त महिला समितीच्या अध्यक्ष आहेत या. यांच्यामुळे गावकऱ्यांना चांगला फायदा झाला. महिला बचत गटांचे अध्यक्ष पण आहे. गावाचं नाव सांगा लागलं. सीताराम कागणे संयुक्त समितीचे अध्यक्ष राहणार फकीर रावाडी पोस्ट गौड तालुका खंदार जिल्हा नांदेड. आपण हे केल्यामुळे लोकांना काय फायदा झाला? फायदा आता आमच्या महिलाला देवाल घेवायचा कंसरी गरीबी परिस्थिती आहे आणि खेड्या म्हणजे हा डोंगरा म्हणजे हा त्यात पैसा चुकून भरावं. सगळ्यांनी मिटिंग घ्यावा. आम्ही मिटिंग घेऊन कागद घेऊन देवावं. मग ते गेले म्हणजे तिकडून त्यांनी पास करून आम्हाला कर्ज पाठवावं. कर्ज पाठवले की आम्हाला सांगावं साहेबांनी की असं अशा पद्धतीचं करा. घर बँकेचा कमी आहे त्याच्याप्रमाणे वापरा म्हणा. आम्ही वापराव देवाव घेवा पुन्हा त्याची जसं सांगलं तशी फेड करा. बरं, आणि पाण्याची टाकी वगैरे काय करतो तुम्ही? केलंय की पाण्याची प्रस्ताव लिहू दिली होते. मग तिकडून नाबाडून आम्हाला काही पैसे आले. आल्यावर मग आम्ही ते पाईप ते आणून टाकी नवीन आदर बनवून गावामध्ये सगळ्या महिला मंडळाला सगळ्यालाच आनंद झाला. पाण्याची सोय करून घेतली. दुकानासाठी आम्हाला 25,000 रुपये तिकडून पाठवले होते साहेबांनी. मग ते पाठवल्यावर आम्ही खत आणला खंडारून. आणावर ते टेम्पो भरून खत आणल्यावर त्या टेम्पो मध्ये खत आणला की कसं राहतंय ते. आम्हाला ते काही फायदाच पुढे नाही गेला बघा. आणलेला किराया निघणार गेला काही नाही गेला. एक वरीसभर चलविला आमच्या मुद्दलला मुद्दलच झाले. फायदाच आम्हाला होईना गेला तेव्हा आम्ही बंद करून टाकले. चालेल, धन्यवाद.